स्पष्ट बोलणारे आणि मीडियाच्या समोर बोलतोय मला जाणीव आहे. माझी तर समजत होते की जास्त कार्यकर्ते आले असते तर जास्त जे तुमच्या डोक्यात संभ्रम आहे त्याचे हा आपल्याला दूर करता आला. हा कार्यक्रम आला, हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आज तरी आजच्या घटकेला तरी आपण त्या पक्षात आहोत. खासदारकीला काय झालं हे मी देवेंद्र फडणवीस साहेब माजी खासदार आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे स्वतःला सर्वसर्व मानणारे मानचे आमदार यांच्या समोर बसून त्यांना मी सांगितलं होतं की आम्हाला हे काम करता येणार नाही, त्याची कारणंही खालील आहेत. वैयक्तिक मला माझ्या आई वडिलांच्या बद्दल बोललेलं सहन होणार नाही, मी रहीपण राजकारण सोडेन. ज्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले त्यांच्या स्टेजवर मी बसणार नाही हे जाहीर मी त्यांना सांगितलं होतं. कारण मागे लपवून मागे राहून आपण कुठल्याही खासदारकीला काम केलेलं नाही आहे. भारतीय जनता पार्टीचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी हे सांगून तिथनं उठलो. अरे खरं काय झालं आता खोलवर मी विचार करणार नाही आहे आणि बोलणारही नाही. आणि घटना घडून गेलेली आहे, त्यांचा पराभव झालेला आहे, इतकं तर त्यांना खात्री होती. आणि इतकं तर कामाचा माझे खासदार गवगवा करत होते की मी पाणी आणलं, देवघर आणलं, फलाना आणलं, टमुक आणलं, हे आणलं, ते आणलं, मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले, इथपर्यंत त्यांची मदत गेली होती. करमाळ्यात 41,000 लीड पडला का? माढ्यात 51,000 लीड पडला का सर? आज टिमकी वाजवत जे फिरतायत की 18,000 लीड फलटणला मिळाला. जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते सिद्ध करता येणार नाही, पण शेवटच्या 2 दिवसात काय काय झालं हे गावातल्या प्रत्येकाला माहिती आहे. टिपाण्याची 6,000 मतं जर सोडली 18,000 लीडमधनं 6,000 गेले माझे बापूसाहेब किती राहिले 12,000. जास्त मतं किती घेतली? 6,000. त्यासाठी पैसे किती खर्चले? काय मिळाले? एवढी जर कामं केली असती तर हे करायची वेळ आली असती का? पण म्हणजे त्याचं तर संप. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी हेही 4 वेळा जाऊन सांगितलं होतं की आपल्या नावाखाली या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन, या जिल्ह्याचं रेव्हेन्यू प्रशासन हे आम्हाला साथ देत नाही, आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही, आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाही. ते मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे वगैरे होती. तुमच्या मनात ज्या शंका आहेत ह्या आम्हाला न कळल्या आहेत. 35 वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही. येतात रोज होणारा त्रास हे संपलं की पहिले आता 10 तरी केसेस पोलीसचे असतील. आत्ता मी घरी गेलो हे सुरूच आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे. अजितदादांना परवा आपल्यातले काही फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता की दादा आम्ही काय करायचं आहे आम्हाला निश्चित सांगा. ज्यांना जायचं आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना, त्यांना पदं द्यायचं काय कारण आहे? पदं द्यायचं कारण काय? भारतीय जनता पार्टीचा कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडं राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन त्या काही इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त आहे, बोलवतच नसेल, उलट कमिंगची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं? ते मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर घालणार. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं का दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरवू. दादाने पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे. महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे. दादांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका, जे काय वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे वगैरे वगैरे. तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत. इथं
डायरेक्ट काल रात्री 10 वाजता मला कळलंय हे. माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून 2 दिवसापूर्वी आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादीत येणार हे सांगून गेलेले. मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हो? हे देवेंद्र फडणवीसच्या फोवर गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे, विदर्भातली वेगळी आहे, देवेंद्रची वेगळी आहे, असं काही आहे का? त्या सगळ्याचा उहापो मी दादाला सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले, ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय आहेत, महिला लाडकी बहीण कामगार तिथं आपल्याला कमीच बोलता येईल. आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊण तास द्या, तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल. असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या, नाही तर आमची लोक येतील की नाही हे आम्हाला सांगता येत नाही. एवढं स्पष्ट झाल्यावर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो, आपल्याला काय कार्यक्रम करू, शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिलेलं नाही. शरदराव ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे, प्रशासनाला सांगायचं काम आलंय, त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे, आपल्याला काहीच कारण नाही. आता प्रश्न तुम्ही जो उभा केला 3 महिन्यापूर्वी आपण तुतारी सांगितली, हे तुम्ही मी नाही काही सांगितलं सांगितलं का सांगितलं एवढंच सांगितलं आपली.